सध्या आम्ही आंबोलीला आमच्या पेन्सिल परसेप्शनची टीम घेऊन सहलीला आलो आहे आणि नशिबानं आमचे एक ऑनलाईन स्टुडंट अविनाश हवालांचे हेच आम्हाला इकडे भेटले आणि त्यांनी फार प्रेमाने आम्हाला काही भेटी पण आणल्या आणि आम्हाला फार कौतुक वाटतं त्यांनी ऑनलाईनवर त्यांची जी ड्रॉईंग बघितली आम्ही केलेली. तर मी काय त्यांनाच विचारतो तुमचा अनुभव काय आहे. नमस्कार, मी अविनाश हवालांचे बेळगावला राहतो. लहानपणापासून स्केचिंगची खूप आवड होती पण प्रोफेशनली कधी स्केचिंग असतं असं पण माहीत होतं मला. एकदा जेव्हा मी नवीन मोबाईल घेतला तेव्हा सर असंच पहिला पेन्सिल विषयी सर्च करत होतो इंस्टाग्राममध्ये. तेव्हा एक 3-4 पेज मी फॉलो केली, त्यातलं पेज एक पेज होतं पेन्सिल परसेप्शन. त्या पेजवरती मी फॉलो केल्यानंतर आर्टवर्क बघितले, ते आर्टवर्क पाहून म्हणजे अचंबित झालेलो मी. असं पण पेन्सिल स्केचेस असतात हे मला मी त्याच्या आधी कधी पाहिलंच नव्हतं. मला पण त्यावेळी वाटलं की आपण पण असं पेन्सिल स्केच बनवायला पाहिजे, प्रोफेशनल व्हायला पाहिजे, याच्यात आपली आवड जोपासली पाहिजे. जे फक्त एक छंद म्हणून कधीतरी जे पेन्सिल स्केचिंग करत होतो त्यात आता वेळ द्यायला पाहिजे असं मला त्यावेळी वाटलं. म्हणून मी सरांना मेसेज केला, सरांनी लगेच मला रिप्लाय दिला. मग मी त्यांना माझे 2-3 काढले स्केचेस पाठवले, त्यात त्यांनी बघून सांगितलं की तुझं प्रपोर्शन चांगलं आहे पण अजून रिअलिझममध्ये तुझं अजून काहीच नाही आहे. मग रिअलिझम म्हणजे मला पण ते माहीत नव्हतं ॲक्च्युली काय असतं. मग सरांनी त्यावेळी समजून सांगितलं आपली आर्टवर्क काय कशी आहे काय त्याच्यावर समजून सांगितलं. मला ते आणखीन जास्त आवड निर्माण झाली त्याच्याबद्दल. मग मी सरांना शिकण्यासाठी तुमच्याकडे शिकायचं अशी माझी इच्छा व्यक्त केली सरांकडे. पण मी बेळगावला आणि सर मुंबईमध्ये, डिस्टन्स प्रॉब्लेम. मग कसं का सरांना सर पण म्हटले की तू येऊ शकतोस काय असं विचारलं, पण मी तिकडे जाणं काही शक्य नव्हतं. मग सरांनी एक सोल्युशन सांगितलं, आम्ही एक थोड्या दिवसात ऑनलाईन कोर्स लॉन्च करणार आहे, त्याचा तुला फायदा होऊ शकतो असं सरांनी सजेस्ट केल्यावर मी ऑनलाईन कोर्सची खूप आतुरतेने वाट पाहिली. जवळजवळ एक 7-8 महिने मी सारखं सरांना 2 महिने गेले 1 महिना गेला की सारखं विचार बसायचो, सर कधी लॉन्च होणार सर कधी लॉन्च होणार म्हणून. शेवटी ज्यावेळी लॉन्च झाला त्यावेळी मी लगेच ऑनलाईन कोर्स जॉईन केला आणि त्यामध्ये खूप डिटेलमध्ये सगळं जे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते वाचून आणि ते व्हिडिओज पाहून खूप फायदा झाला. आणि एक ते टेक्निक आणि बाकीच्या सगळ्यापेक्षा मी ते करू शकतो हा विश्वास सरांनी जो दिला मला तो मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वाटतो. त्यासाठी सरांचे खूप खूप धन्यवाद. त्या दिलेल्या विश्वासाला तोड नाही, तुला तो उपयोगाचा पडला ऑनलाईन खूप खूप खूप. म्हणजे मला तो मला मी करू शकतो हा विश्वास माझ्या पहिला निर्माण झाला तोच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. सर अजून काय तुम्ही त्याच्यामध्ये सजेशन्स? खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला असल्यामुळं स्वतः प्रॅक्टिस केलं तर ते शक्य होऊन जाते, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. खरं प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे शेवटी. स्वतः त्यात स्वतः एक्सपेरिमेंट करणं पण महत्त्वाचं आहे, स्वतः प्रॅक्टिस करणं कायम महत्त्वाचं आहे आणि रेग्युलर प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. फक्त त्यात आपल्याला आपल्या वेळेनुसार आणि आपली आवड जोपासता येते हे त्या ऑनलाईन कोर्सचं एक मोठं गमक आहे असं वाटतं मला. या कोर्स संपूर्ण आहे असं तुला वाटतं? हां, मी सिल्वर कोर्स पूर्ण केला तो तर मला खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरला. अजून टेक्निकली मी ऐकलं की तू मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी पण तुला काय फायदा झाला का? हां, सायंटिफिक व्ह्यू एक बघण्याचा असतो ना जो सायन्स, म्हणजे जे सायन्स स्टुडंट असतात किंवा टेक्निकल फील्डमध्ये असतात त्यांचा एक व्ह्यू असतो तो टेक्निकल विथ सायंटिफिक असतो. बरोबर, त्याचा आर्टमध्ये खूप फायदा होतो सायंटिफिक व्ह्यूचा. त्याच्यामुळे शिकताना ग्राफ्टिंग पॉवर आपण म्हणू शकतो ती जास्त डेव्हलप होते लवकर आणि आपण ॲडॉप्ट करतो लवकर जे जे काय टेक्निक आहेत त्या समजू शकतो. कारण मी पण मेकॅनिकल. धन्यवाद.